नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज भाग तेरावा हॉटेल इंद्रजीतच्या दोनशे पाच नंबरच्या रूमसमोर उभं राहून मी दारावर हलके स्थाप मारले दोन तीन मिनटं गेली आणि दार उघडलं दारात वेदिकाच उभी होती आपल्या नेहमीच्या टिपिकल वेशात ह्या बाईकडे दुसरे काही कपडे नाहीच आहेत का काय जेव्हा बघावं तेव्हा आपला पारदर्शक गाऊन पण मला बघताच वेदिकाचा चेहरा एकदम लॉटरी लागल्यासारखा आनंदानं उजळला मला काही कळायच्या ती दारातच माझ्या गळ्यात पडली आपले दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकत तिने माझ्यावर चुंबनांचा वर्षाव केला हो त्या अनपेक्षित प्रकारानं मी एकदम गांगरून गेलो कसलीही पूर्वसूचना न देता एखादी सुंदरी अशा प्रकारे गळ्यात पडली तर माणसाची अवस्था दुसरी काय होणार नाही का मी असा दिग्मूड होऊन उभा असताना वेदिका माझा हात धरून ओढत मला आत घेऊन गेली आणि सरळ तिने मला बेडवर ढकललं पाठोपाठ स्वतःलाही तिने माझ्या बाजूला बेडवर झोकून दिलं या पोरीला वेडाचा झटका वगैरे तर आला नाही ना ते हिस्टेरिया काय का म्हणतात तसा माझ्या मनात शंका आली मी स्वतःला सावरत असताना ती पुन्हा माझ्या गळ्यात हात टाकत चितकारली मिस्टर विक्रम यू आर ग्रेट यू आर सिम्पली ग्रेट यू आर जीनियस यू आर फँटॅस्टिक ग्रेट जीनियस फँटॅस्टिक एकाच वेळी एवढी विशेषण काय भानगड तरी काय ही बाद घ्याय मॅडम मी हलकेच तिचा हा आता बाजूला करत म्हणालो आज मी एकदम ग्रेट वगैरे असल्याचा साक्षात्कार कसा काय झाला तुम्हाला विक्रम साहेब वेदिका चकाकत्या नजरेनं माझ्याकडे बघत हर्षित स्वरात म्हणाली अहो तुमच्यामुळे मला माझे निम्म्याच्या वर दागिने परत मिळाले दागिने परत मिळाले मी काहीशी अचकित नजरेनं तिच्याकडे बघत विचारलं येस कसे आरच्याकडे माझे जेवढे काही दागिने होते ना ते सगळे तिने मला परत दिले वेदिका माझ्याकडे विलक्षण कृतज्ञ नजरेनं बघत म्हणाली आणि दागिने परत देताना तिने मला सांगितलं की हे सजेशन तुम्ही तिला दिलं होतं गुडगल बनण्याची प्रेरणा तुमच्याकडनं तिला मिळाली होती अच्छा म्हणजे वेदिकाच्या आनंदाचं कारण हे होतं तर मी समजलो तसा त्याला हिस्टेरियाचा अॅटॅक बिटॅक आलेला नव्हता तर आनंद व्यक्त करण्याची तिची ही स्वतःची स्टाईल होती पण अर्चानं हे दागिने तिला केव्हा आणि कसे परत केले ती वेदिकाला कधी आणि कुठे भेटली मनात आलेला हाच प्रश्न वेदिकाला मी थोड्या वेगळ्या पद्धतीनं विचारला पण तुम्ही तर या हॉटेलमध्ये आहात ते हे आरच्याला कसं काय समजलं तिला कुठे माहिती होतं ते अहो <laughs> तो एक योगायोगच होता सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये भेट झाली आमची हे ऐकताच मी एकदम चमकलो म्हणजे आरच्यासुद्धा ह्याच हॉटेलमध्ये उतरली आहे मी काहीशी आधीरतेनं विचारलं हो रूम नंबर दोनशे पंधरा ह्याच लाईनमधली शेवटची रूम एवढं बोलून वेदिका पुन्हा आपलं अर्धवट राहिलेलं आभार प्रदर्शन सुरू करत म्हणाली विक्रमसाहेब मी खरोखर मनापासून तुमचे आभारी आहे खरं तर रॉजर मेल्यानंतर मी ते दागिने परत मिळायची आशा सोडून दिली होती पण तुमच्यामुळे म्हणजे केवळ तुमच्यामुळे माझे जवळपास दीड लाखांचे दागिने मला परत मिळालेत तुमचे हे उपकार मी कधीही विसरणार नाही विक्रमसाहेब सांगा सांगाच मला मी तुमच्यासाठी काय करू असं म्हणत वेदिकानं विशिष्ट नजरेनं माझ्याकडे बघितलं दागिने परत मिळाल्याच्या आनंदात असणारी वेदिका त्या क्षणी मी काहीही करायला सांगितलं तर ते करायला तयार होईल याची मला पूर्ण खात्री होती आणि त्याच संधीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं खरोखर तुम्हाला माझ्यासाठी काही करावं असं वाटत असेल तर माझ्या दोन चार प्रश्नांची अगदी प्रामाणिकपणे उत्तरं द्या बास एवढंच वेदिकाने माझ्याकडे काय अरसिक माणूस आहे अशा नजरेनं बघितलं मग खांदे उडवत म्हणाली ठीक आहे विचार मी काही तुमच्याशी खोटं बोलणार नाही मला सांगा आज सकाळी तुम्ही न कुठे बाहेर गेला होता नाही हो मी कुठेही गेले नव्हते रमाकांत डिटेक्टिव्ह एजन्सी व्यतिरिक्त तुम्ही आणखीन कुठल्या दुसऱ्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हवर रॉजरचा पत्ता शोधून काढायचं काम सोपवलेलं होतं मी एकटक नजरेनं तिच्याकडे बघत विचारलं छे हो छे वेदिका चटकन उत्तर देत म्हणाली एकच काम एकाच एक वेळी दोन दोन डिटेक्टिव्हवर सोपवायची मला गरजच काय होती तसंही रॉजरचा पत्ता शोधणं हे काही फार मोठं काम नव्हतं की ज्याच्यासाठी मी दोन दोन डिटेक्टिव्सची मदत घ्यावी मी क्षणभर गप्प राहिलो मग आवाज स्थिर ठेवत तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत परत विचारलं रणधीर स्वामी या नावाच्या कुठल्या माणसाला तुम्ही ओळखता रणधीर स्वामी चे हो हे अशा नावाच्या कुठल्याही माणसाला मी नाही ओळखत वेदिकानं नकारार्थी मान हलवली मग काहीशा आश्चर्यानं आणि शंकित नजरेनं माझ्याकडे बघत विचारलं पण हे सगळं तुम्ही मला का विचारताय मिस्टर विक्रम सांगेन पुन्हा कधीतरी असं म्हणत मी बेडवरनं उठून उभा राहिलो हा आणखीन एक जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाणार नाही ओके पण आता ह्या शहरात राहून मी करू काय इथे थांबण्यानं मला आता काही फायदा होणार नाही आहे इथे थांबण्यानं तुम्हाला काही फायदा होणार नाही पण इथून जाण्यामुळे तुमचं नुकसान मात्र होऊ शकतं मी गंभीर आवाजात सांगितलं नुकसान म्हणजे वेदिकानं भोवया उंचावत विचारलं म्हणजे जर तुम्ही इथून गेलात तर रॉजरचा खून करण्यासाठी तुम्ही इथे आला होता आणि ते काम होताच तुम्ही हे शहर सोडलं असा पोलिसांचा समज होईल आणि पोलिसांचा असा समज होणं तुमच्यासाठी नुकसानदायक आहे नाही का म्हणजे पोलिसांना माझ्याविषयी समजलं आहे वेदिकानं काहीशा भयभीत आवाज विचारलं हो समजलं आहे पण पोलिसांना माझं नाव कसं समजलं रमाकांत डिटेक्टिव्ह एजन्सीच्या मालकांनी सांगितलं मी बिंदा ठोकून दिले काय काय सांगितलं हे सांगितलं की वेदिका नावाची एक तरुणी रॉजरचा पत्ता शोधून काढण्याचं काम सोपवण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आली होती त्यांनी तुमचं वर्णनसुद्धा पोलिसांकडे दिलं आहे मी आणखीन एक लोणकडी ठोकली वेदिकाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता ती चांगलीच भेदरली होती आणि त्यामुळे पोलीस तुमचा शोध घेत आहेत मी आणखीन एक सणसणीत थाप ठोकली वेदिकाच्या चेहऱ्यावरचे भीतीचे भाव आणखीन गडद्द झाले कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीप फिरवत तिने विचारलं म्हणजे मी रॉजरचा खून केला आहे असं पोलिसांना वाटतंय नाही नाही ते मला माहिती नाही मी मान हलवत गंभीर चेहऱ्यानं म्हणालो मला एवढंच माहिती आहे की पोलीस तुमच्या शोधात आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सावध करतो आहे हे शहर सोडून न जाण्यात तुमचं हित आहे आता माझा सल्ला ऐकायचा का नाही हे तुमचं तुम्ही ठरवा पण एक मात्र नक्की की जर तुम्ही हे शहर सोडून गेलात तर पोलिसांचा तुमच्यावर संशय आणखीन पक्का होईल नाही नाही मी हे शहर सोडून कुठेही जाणार नाही वेदिका आपल्या कपाळावरचा घाम पुसत म्हणाली तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही मी इथे राहीन गुड तसं तुम्हाला जास्त दिवस इथे राहावं लागणार नाही तिला दिलासा देत मी म्हणालो खरा कोणी लवकर पोलिसांच्या हाती लागेल याची मला खात्री आहे वेदिकानं काहीही न बोलता नुसती मान डोलवली चिंता आणि भीती यामुळे तिचा चेहरा काळवणला होता बिच्चारी वेदिका तिच्या आनंदावर मला विरजण घालावं लागलं याचं खूप वाईट वाटत होतं मला पण माझाही नाहीलाच होता ही केस सॉल्व्ह होईपर्यंत तिचं इथे असणं गरजेचं होतं कारण खरा खुनी कोण हे अजूनही निश्चितपणे सांगता येत नव्हतं वेदिकाला त्याच अवस्थेत सोडून मी तिच्या रूममधनं बाहेर पडलो आणि आरच्याच्या रूमच्या दिशेनं चालायला लागलो दोनशे पंधरा नंबरच्या रूमसमोर उभं राहत मी दारावर टकटक केलं येस कमीन आतून एक नाजूक मधुर स्त्री स्वर आला आवाज आरच्याचाच होता दरवाजा ढकलून मी आत शिरलो आरच्या एका सोफ्यावर बसून कसलं तरी मासिक चाळत होती माझी चाहूल लागून तिने मान वर केली आणि मला बघताच हातातलं मासिक टिपॉयवर फेकत ती ताडकन सोफ्यातनं उठून उभी राहिली बघता बघता तिच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव जमा झाले होते तुम्ही तुम्ही इथे का आलात काही क्षण जळजळीत नजरेनं माझ्याकडं बघत राहिल्यावर तिने रागाने विचारलं मी काहीसा चकित झालो तिच्या संतापाचं कारण माझ्या लक्षातच येत नव्हतं हे बघ मी तुला एवढंच विचारायला आलो आहे तू माझ्या फ्लॅटमधनं पळून का गेलीस समोरच्या सोफ्यावर बसत मी शांतपणे तिला विचारलं पळून नाही जाणार मग काय स्वतःला पोलिसांच्या हवाली करणार मी माझी तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मी तुम्हाला माझं हितचिंतक समजले तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिसांना घेऊन आलात पोलीस मी एकदम चमकून तिच्याकडे बघितलं हो नाही तर आणखीन कोण एक, एक 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 मिनिट काहीतरी स्ट्राईक होऊन मी विचारलं म्हणजे माझ्याबरोबर दोन पोलिसांना पाहिल्यावर तू पळाली होतीस हो अर्चा मान डोलावत म्हणाली तिचा रागाचा पारा आता बराच खाली आला होता पण तिच्या चेहऱ्यावर माझ्याविषयी अजूनही नाराजीचे भाव होते अगं त्यावेळी तू होतीस कुठे मी हॉलमध्ये बसून तुमची वाट बघत होते तुम्हाला जाऊन बराच वेळ झाला तरी तुम्ही परत आला नाही त्यामुळे काही गडबड तर झाली नसावी ना, ना या विचारानं मी खूप अस्वस्थ झाले मग हॉलच्या खिडकीत उभी राहून तुमची वाट बघायला लागले काही वेळानं तुमची मोटरसायकल खाली इमारतीसमोर येऊन उभी राहिलेली मी बघितली मी खिडकीतनं बाजूला होणार त्याचवेळी तुमच्या पाठोपाठ एक पोलीस जीप आणि मोटरसायकलवर आलेला एक पोलीस इन्स्पेक्टर येऊन थांबलेला मला बा दिसला जीपमधनं आलेल्या त्या इन्स्पेक्टरसह तुम्ही तिथे इमारतीच्या गेटमधनं आज शिरलेले बघताच मी घाबरले आणि मग मागच्या बाजूला असलेल्या खिडकीतनं पॅसेजमध्ये उतरले आणि इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या जिन्यानी खाली आले आणि तिथून बाहेर पडल्यानंतर तू थेट आपल्या बंगल्यावर गेलीस सुटकेच उचललीस आणि इथे आलीस बरोबर आहे आरच्या बोलायची थांबताच मी म्हणालो हो नाही तर दुसरं काय करणार पोलिसांच्याकडे जाणार कपाळावर आठ्या घालत ती म्हणाली मी तिला समजावण्याच्या स्वरात म्हणालो हे बघा अर्जा तुझा माझ्याबद्दल गैरसमज झाला आहे तुला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा माझा कसलाही हेतू नव्हता तसं काही असतं तर मी आत्तासुद्धा पोलिसांना बरोबर घेऊन आलो असतो हो का नाही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा का ठेवू नये अशा द्विधा नजरेनं तिने माझ्याकडे बघितलं माझ्यावर विश्वास ठेवा आणि ते इन्स्पेक्टर तुला ताब्यात वगैरे घ्यायला आले नव्हते त्यांना फक्त तुझ्याकडे काहीतरी चौकशी करायची होती आणि आणखीन नाही मी त्यांना माझ्याबरोबर घेऊन आलो नव्हतो तर ते दोघेही जबरदस्तीनं माझ्याबरोबर आलेले होते जबरदस्तीने हो पोलिसांनी रॉजरच्या बंगल्यावर पाळत ठेवली होती मी तुझं सामान घेऊन बंगल्यातनं बाहेर पडत असताना पोलिसांनी मला अडवलं होतं मीच तुला कुठेतरी लपवून ठेवलं आहे असं इन्स्पेक्टर पाटलांना वाटत होतं आणि तुझं सामान माझ्या हातात असल्यामुळे मी त्यांचं म्हणणं नाकारू शकत नव्हतो त्यामुळे नाईलाजानं मला त्यांना बरोबर आणणं भाग पडलं ते सगळं तुम्ही खरं सांगताय म्हणजे खरंच तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार नव्हतात आरच्याच्या चेहऱ्यावरचा माझ्याबद्दलचा अविश्वास निवळायला लागला होता आरच्या काल मी तुला आयुष्याला नव्यानं सुरुवात करण्याचा सल्ला दिला होता मला जर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं असतं तर मी तुला तो सल्ला दिला असता का तू परत घरी जा असं मी म्हटलं असतं का तुला बघ तूच विचार कर ना मनाची माझ्या बोलण्यातली आत्मीयता आता आरच्याला जाणवली असावी नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं माझा हात पकडत ती काहीशा गदगदलेल्या आवाजात म्हणाली विक्रमसाहेब मला क्षमा करा मी उगाचच तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला प्लीज ते काही हरकत नाही विसरून जा सगळं मी हलकेच तिचा हात थोपटत म्हणालो अचानक काहीतरी आठवल्यासारखा आरच्या म्हणाली विक्रमसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वेदिकाचे सगळे दागिने परत दिले हो मला माहिती आहे मी तिलाच भेटायला आलो होतो तू ह्याच हॉटेलात असल्याचं मला तिच्याकडनंच समजलं बरं मला एक सांग आज सकाळपासनं तू हॉटेलवर होतीस का कुठे बाहेर वगैरे गेली होतीस खरं तर रणधीर स्वामीच्या खुनाचा संशय तिच्यावर घेणं माझ्या मनाला पटत नव्हतं पण तरीसुद्धा हो नाश्ता झाल्यावर मी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते किती वाजता साधारण नऊ वाजता आणि परत किती वाजता आलीस हेच काहीतरी अकरा वाजले असतील कुठे गेली होतीस फिरायला नाही खास असं ठरवून कुठे नाही तासभर तर मी जवळच असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये फिरत राहिले होते त्यानंतर एका पार्कात जाऊन बसले पुढे काय करावं याचा विचार करत काही क्षण मी गप्प राहिलो आणि अचानक आरच्याला विचारलं रॉजर आणि नताशा लग्न करणार आहेत ही गोष्ट तुला कशी समजली होती रॉजर मी सांगितली होती आणि नताशाशी लग्न करण्यामागचा त्याचा हेतूसुद्धा त्यांनी मला सांगितला होता तो म्हणाला होता नताशाच्या बापानं आपल्या बांगल्यात असलेल्या एका तळघरात करोडो रुपयांचे हिरे लपवून ठेवलेत आणि ते चोरण्यासाठी तो नताशाशी लग्न करायचं नाटक करणार आहे तिच्याशी लग्न केल्यामुळे त्याला तिच्या बांगल्यात सहज प्रवेश करता येणार होता हे सगळं तुला रॉजरनी स्वत सांगितलं होतं हो नाही असं तर नाही आहे ना की रॉजर कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीत इंटरेस्ट घ्यायला लागलाय असा तुला संशय आला होता आणि आपल्या ह्या संशयाची पुष्टी करण्यासाठी तू एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतलीस आणि रॉजर नताशाशी लग्न करणार असल्याची माहिती रणधीर स्वामी या नावाच्या डिटेक्टिव्हनी तुला दिली नाही हो असं काही नाही ती गोष्ट मला स्वतः रॉजरनी सांगितली होती आणि हा जो कोण तुम्ही म्हणताय ना रणधीर स्वामी नाही नाही त्याला तर मी ओळखतही नाही आरच्याच्या -चे चेहऱ्यावरनं आवाजावरनं ती खरं बोलते याची मला खात्री पटत होती विक्रमसाहेब मी गप्प बसलेलं बघून आरच्यानं मला विचारलं काय भानगड तरी काय आहे आणि हे सगळे प्रश्न तुम्ही मला का विचारताय रणधीर स्वामीबद्दल आरच्याला सांगावं का नाही याचा काही क्षण मी विचार करत राहिलो आणि मग म्हणालो आज सकाळी दहा वाजता रणधीर स्वामी नावाच्या त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनी मला फोन करून रॉजरच्या खुन्याला तो ओळखत असल्याचं सांगितलं म्हणून मग मी त्याला भेटायला त्याच्या ऑफिसात गेलो तर मी तिथे पोचण्यापूर्वी त्याचा खून झालेला होता म्हणजे म्हणजे त्या रणधीर स्वामीचा खून मी तर केला नाही ना हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला ते प्रश्न विचारत होता अर्चानं काहीशा दुखावलेल्या आवाजात विचारलं रॉजर आणि किशोर शर्माचा खून ज्यांनी केला आहे ना त्यांनीच रणधीर स्वामीचा खून केला आहे अर्चाला समजावण्याच्या भानगडीत न पडता तिला वस्तुस्थितीची जाणीव करून देत मी गंभीर स्वरात म्हणालो आणि रॉजरचा संशय इन्स्पेक्टर पाटील तुझ्यावर घेतायत आता सकाळी नऊ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत तू हॉटेलमध्ये नव्हतीस ही गोष्ट जर त्यांना समजली तर त्यांचा संशय आणखीन वाढेल ते तुझ्यावर तीन तीन खुनांचा संशय घ्यायला लागतील काय आरच्याचा चेहरा भीतीनं गोठल्यासारखा झाला आता जोपर्यंत खरा खुनी पकडला जात नाही तोपर्यंत तू इन्स्पेक्टर पाटलांच्या नजरेस न पडणं ह्यातच तुझं हित आहे लक्षात हो। ठेव मी पुन्हा एकदा तिला पाटलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आरच्या मा काही वेळ सुन्न झाल्यासारखी बसून राहिली मग माझ्याकडे बघत काहीशा कातर आवाजात तिने विचारलं विक्रम साहेब तुम्हालाही असंच वाटतंय का हो की हे सगळे खून मीच लेत तू निर्दोष असावीस असं माझं मन मला सांगतंय असं म्हणत मी क्षणभर थांबलो आणि मग मनातली शंका बोलून दाखवत म्हणालो आणि जर खरोखर तू निर्दोष असशील तर ही गोष्ट निश्चित आहे ज्याने कुणी हे सगळे खून केले असतील तो जाणीवपूर्वक तुला यात अडकवायचा प्रयत्न करतोय पण का मी कुणाचं काय वाईट केलंय ते मला माहिती नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जो तुला अडकवण्याच्या हेतूनं किशोर शर्माच्या पर्समध्ये तुझा फोटो ठेवू शकतो तो आणखीन बरंच काही करू शकतो आणि म्हणूनच मी काय सांगतोय ना ते नीट ऐक यापुढे मला विचारल्याशिवाय हॉटेलच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवायचं नाही जर काही विशेष सांगायचं चा, बोलायचं असेल तर माझ्या मोबाईलवर किंवा ऑफिसवर फोन कर असं म्हणत मी माझं व्हिजिटिंग कार्ड काढून काड़ आरच्याला दिलं आरच्यानं कार्ड घेत सहमतीदर्शक मान डोलवली आर्चाचा निरोप घेऊन मी हॉटेलतनं बाहेर पडलो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या पल्सरजवळ आल्यावर मोबाईल काढला रमाकांतला फोन लावला अरे काय रे तुला काही कामधंदा आहे का नाही हां नेहमीप्रमाणे पलीकडनं रमाकांत सुटला कधी उठतो फोन करा सुटतो हं दहा हजाराचा चेक पास झालेला दिसतोय म्हणून परत एवढा फोदकाई लागलायस तू अबे दहा हजार दहा हजार काय करतो दहा हजार दिले म्हणजे काय तुझी आरती उतारू का मी चला माझ्याकडून एवढं काम करून घेतो तू बरं झालं तू आठवण केलीस एक काम कर वाटलंच मला वाटलंच काम असल्याशिवाय तुला रमाकांची आठवण होणार नाही हे दे कोच काम बेम नाही बो का हे बघ वेदिका अजूनही हॉटेल इंद्रजीतमध्येच आहे तिच्यावर पुन्हा नजर ठेवायची ती शहरात कुठेही फिरू दे काहीही करू दे काही हरकत नाही पण जर तिने मुंबई सोडून जायचा प्रयत्न केला तर ते मला लगेच कळायला हवं एवढं बोलून मी मोबाईल बंद करून टाकला रमाकांत कितीही नाही म्हणाला तरी तो हे काम करणार याची मला शंभर टक्के खात्री होती मोबाईल खिशात ठेवला आणि मी पल्सर स्टार्ट केली श्रोते हो हा होता तेरावा भाग चौदावा भाग उद्या पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारचं घंटीचं चिन्ह आहे बेल ऐकन ते प्रेस करा तीन पर्याय समोर येतील त्यातला ऑल हा पर्याय निवडा म्हणजे मी चॅनलवर कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की के ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात कादंबरीच्या चौदाव्या भागासकट उद्या तोपर्यंत नमस्कार